नमस्कार, अर्चनाज किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान टेस्टी स्वीट आणि क्रीमी असं ब्रेड पुडिंग। अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या अर्चनाज कुकिंग पॉइंट या चॅनलला सबस्क्राइब करा। ब्रेड पुडिंग बनवण्यासाठी मी एक पॅन ठेवलेली आहे गरम करायला। त्यावर घालूयात ही एक वाटी साखर। या साखरेचा आपल्याला कॅरामेल तयार करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची, लो फ्लेमवर आपण याचं कॅरामेल तयार करून घेऊ। हे बघा, हळूहळू साखर मेल्ट व्हायला लागलेली आहे। आपली पूर्ण साखर आता मेल्ट झालेली आहे आणि साखरेला कॅरामलचा ब्राउन कलरही आलेला आहे। आता आपण हे आपलं कॅरामल एका भांड्यात ट्रान्सफर करून घेऊया। हे बघा, असं कॅरामेल भांड्यात टाकून पूर्ण भांड्याचं बूड झाकलं गेलं पाहिजे। आपण केक टिनमध्ये सुद्धा हे कॅरामेल ओतू शकतो। मी इथे एका भांड्यात ओतलेलं आहे। आता आपण पुडिंगची तयारी करूया। इथे मी 5 ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहे। याचा कडा आता मी काढून टाकते। अशा पद्धतीने ब्रेडचा पूर्ण कडा काढून टाकायचा। आता आपण ही ब्रेड मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घेणार आहोत। हे बघा, इथे मी ब्रेडचे ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे। इथे मी 1/2 लिटर दूध घेत आहे। या दुधात टाकूयात आपण 1 वाटी साखर। त्यात आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकूयात। आणि हे 2 चमचे मिल्क पावडर टाकूयात। आता हे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर छान दुधामध्ये एकजीव करून घेऊयात, जेणेकरून दुधामध्ये गुठळ्या होणार नाहीत। हे मिश्रण आपण आधीच हलवून घेऊयात आणि नंतर गॅसवर गरम करायला ठेवूयात। आता हे मिश्रण मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे। हे थोडं थीक होईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून दुधामध्ये गुठळ्या व्हायला नको। हे बघा, आपलं हे स्मूथ मिक्सचर तयार झालेलं आहे। यात कुठेही गुठळी नाही आणि हे थोडं थिक पण झालेलं आहे। हे असं चमच्याला चिटकायला लागलं आहे म्हणजे हे थिक झालेलं आहे। आता आपण आपले ब्रेड क्रम्स यात ॲड करूया। आपण हे ब्रेड क्रम्स थोडे थोडे ॲड करूयात। एकावेळी पूर्ण ॲड केले तरीसुद्धा यात गुठळ्या होऊ शकतात, त्यामुळे आपण थोडे थोडे ॲड करू आणि याला सतत हलवत राहू। आपण पूर्ण ब्रेड क्रम्स ह्यात ॲड करून घेतलेले आहे। आता ह्याला आपल्याला थोडं थिक होईपर्यंत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे। आता यात आपण एवढा बटरचा तुकडा ॲड करूयात।
ज्यामुळे आपल्या पुडिंगला छान शाइनी टेक्स्चर येईल आणि पुडिंग अतिशय स्मूथ होईल। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, आपण हे भांड्यात ओतून घेऊयात। याला थोडं टॅप करूया आणि हा वरचा भाग याचा थोडा सारखा करून घेऊ। मी कढईत एका पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते आता उकळलेलं आहे। त्यावर हे असं स्टँड ठेवून आपण हे भांडं ह्याच्यावर ठेवूयात आणि ह्याला झाकण लावून आपण ह्याला जवळपास 30 ते 35 मिनिटे मीडियम फ्लेमवर बेक करून घेऊयात। 35 मिनिटे झालेली आहेत, आपण एकदा चेक करूया। हे बघा, आपलं पुडिंग रेडी आहे। थोडंसं कडा सोडायला लागलेला आहे भांड्याच्या, हे आपण आता काढून घेऊया। याला रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण असंच ठेवून देऊ। आता हे सध्या खूप गरम आहे आणि रूम टेम्परेचरला आल्यानंतर आपण ह्याला 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊ। हे पुडिंग मी आता फ्रीजमधून काढून घेतलेलं आहे। हे मी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर। आता हे छान थंडगार झालेलं आहे। आता आपण आपलं पुडिंग प्लेटमध्ये काढून घेऊया। याचे थोडेसे एजेस आपण सेपरेट करूया, तशा ते सेपरेटच आहेत परंतु थोडंसं सेपरेट करून घेऊया। अतिशय यम्मी आणि डिलिशियस पुडिंग तयार आहे। आता हे पुडिंग मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा किती सॉफ्ट पुडिंग आपलं तयार झालेलं आहे। हे बघा किती सॉफ्ट आपलं पुडिंग तयार झालेलं आहे। आपण हा तुकडा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे, त्यावर छान कॅरॅमल टाकूयात। आता हा तुकडा मी तुम्हाला कट करून दाखवते। बघा किती सॉफ्ट, डिलिशियस आणि अट्रॅक्टिव्ह असं आपलं ब्रेड पुडिंग आहे। असं अतिशय सॉफ्ट ब्रेड पुडिंग तुम्ही पण तयार करून बघा आणि रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।